अच्छा समिति अध्यक्ष अपने अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विनय गुलामकर साहेब, अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बंताजी देखंडे, संपतराव नायकुरी सर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष वसुंधर शेठ धुमाळ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित तमाम मतदार बंधू भगिनी, अकोले नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणूक 2022-21 13 वार्डचे मतदान झाले आणि बाकीच्या 4 जागांसाठी विलक्षण होते मतदान हो पाते। त्यानिमित्ताने अकोले तालुक्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जे वाद युद्ध चालू आहे त्याबद्दल मला एकच सांगायचं आहे, लोकशाही मध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येक जण बोलतो, प्रत्येक जण प्रत्येकाची मत मांडली गेली पाहिजे साहेब, परंतु 5 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, 5 वर्ष ज्यांनी नगरपंचायतीचे सूत्र ज्यांच्या हातामध्ये होत त्यांनी खऱ्या अर्थाने सांगायला पाहिजे की 5 वर्षामध्ये आम्ही काय केलंय आणि आम्हाला सत्ता घ्यायची आहे, आम्हाला जनतेची सेवा करायची आहे, आम्ही जनतेला सांगतोय की आम्ही तुमच्यासाठी काय करू ही सांगण्याची खरी वेळ आहे, परंतु आज अकोले शहरामध्ये हे दिसत नाही, कोण काय बोलतोय, कोण काय करतोय, परंतु जनतेची सेवा तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे। मी एका गावचा सरपंच म्हणून ज्यावेळेस काम करतो, एक राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष म्हणून काम करतो, ही संधी डॉक्टर किरणजी रामदे साहेबांनी मला उपलब्ध करून दिली, लोकांच्या माफक अपेक्षा आहेत, नगर पंचायत काय आणि ग्राम पंचायत काय, लोकांच्या मागण्या एकच असतात, लोक पाणी मागतात, लोक रस्ते मागतात, लोक वीज मागतात, लोक आरोग्य मागतात, माफक अपेक्षा घेऊन लोक आपल्याकडे येतात, हे काम प्रामाणिकपणे आपल्याला करायचं आहे। म्हणून मी एक सरपंच म्हणून ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकांच्या या माफक अपेक्षा घेऊन आपण लोकांचं काम करायचं असतं। ज्यावेळेस आमदार साहेब आपण 17-17 वार्ड मध्ये फिरलो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आया बहिणींचे आजू आम्ही अकोले शहरामध्ये पाहिलेले, एवढी वाईट अवस्था या 5 वर्षामध्ये या भाजपने करून टाकलेली आहे आणि आज जे बोलताय की डॉक्टर किरणजी लांबे साहेबांनी 2 वर्षामध्ये काय विकास केलाय, अहो तुम्ही 40 वर्षामध्ये काय केलं, आता हे 40 वर्ष खूप झालं, याच्यामध्ये आम्हाला वेळ वाया घालायचा नाही, तुम्ही काय केलं, तुमची जागा जनतेने तुम्हाला दाखवून दिली आहे, परंतु आम्ही तुमच्यासाठी काय करू हा अजेंडा डॉक्टर किरणजी लांबे साहेबांनी या शहरामध्ये ठेवलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं प्रामाणिक अहो रात्रंदिवस ज्यावेळेस मी डॉक्टर किरणजी लांबे साहेबांबरोबर फिरतोय खऱ्या अर्थानं गाडीमध्ये एक चपाती असते आणि त्या चपातीमध्ये एक पातळ अशी भाजी किंवा शेंगाचं पुरवेल असतात, हा माणूस सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य एक माणसाचा मुलगा म्हणून खऱ्या अर्थानं तालुक्याला आमदार 1,13,414 मतदान या जनतेने भरभरून त्या माणसाला दिलं, जेवण मिळत नाही, लोकांची भूक, लोकांच्या समस्या ही भूक डॉक्टर किरणजी लांबे साहेबांची आहे आणि ते अतिशय प्रामाणिकपणे बोलवताना आम्हाला दिसतंय। काल परवा मी एक बातमी ऐकली की डॉक्टर किरणजी लांबे साहेब मेंटल आहे म्हणून 1,13,414 या लोकांनी जे मतदान केलं ते लोक मेंटल आहेत का, पण तुम्ही सांगता की डॉक्टर किरणजी लांबे साहेब मेंटल आहे, आम्ही तुमच्या वयाचा आदर करतोय, आम्ही आजपर्यंत तुम्हाला कधी बोललो नाही, संस्कार आमच्यावर खूप चांगले आहेत, आता मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा आम्ही कार्यकर्ते आहोत, संस्कारक्षम काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, आजपर्यंत आम्ही तुम्हाला कधी बोललो नाही, पण एक राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष म्हणून 2 दिवसापूर्वी सुद्धा कोणतरी हे बदल बच्चे बोलत होते, मी ते पाहिलं ते बोललो, अकोले तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीची बिनविरोध झाल्या, त्यांना 26 लाख रुपयाची डॉक्टर किरणजी लांबे साहेबांनी दिला नाही म्हणून, आज आम्ही सर्व सरपंच त्या ठिकाणी सगळ्या सरपंचांना फोन केला आणि साहेब सगळे सरपंच त्या ठिकाणी हजर झाले आणि प्रत्येकाने सांगितलं की डॉक्टर किरणजी लांबे साहेबांनी आम्हाला 26-26 लाख रुपयाचा शब्द हा पुरा करून दिलेला आहे, आम्हाला विकासावर बोलायचंय,
ही अतिशय प्रामाणिकपणे करायची आहे आणि तो आदर्श घेऊन आम्ही काम करतोय. म्हणून माझ्या अपुरेच्या शहरातल्या सर्वांना एक विनंती आहे, 13 जागेचं मतदान झालंय, पाऊंड्रम जमले हे पोलीस दलामध्ये काम करणारे पोलीस अधिकारी म्हणून आहे आणि त्यांचा मुलगा साहेब माझ्या बँकेत रोंबोळी गावामध्ये सेंट्रल बँकेमध्ये मॅनेजर म्हणून त्यांचा मुलगा काम करतोय. खऱ्या अर्थाने जनतेची सेवा कशी करावी हा आदर्श जातून त्यांच्यामध्ये पाहिलाय. कोरोनाच्या काळामध्ये दमाले साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे या रुंबोळी गावामध्ये केलंय आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे ज्याला सही करता येत नाही अंतर असतोय त्या ठिकाणी दमाले साहेब स्वतः उठून तुला पैसे म्हाताऱ्या माणसांची सेवा ती अतिशय प्रामाणिकपणे त्यांचा मुलगा आज माझ्या गावामध्ये सेंट्रल बँकेमध्ये काम करतोय. अहो जनतेची सेवा कशी करावी हा आदर्श तुम्ही दमाले घराला कुठे झाला आणि म्हणून मी विनंती करतोय की जास्त काय बोलत नाही, वेळेला मी खूप काय बोलेल. माझा मला काँग्रेस थोडेसे या गोष्टी बोलायचं वाटतं रेमडेसिव्हिर इंजेक्शन वर ठीक आहे मी बोललो असेल पण बाळासाहेब थोडा आमचे दुश्मन अजिबात नाही आणि आम्ही ते मानलंही कधी नाही आणि मानणार पण कधी नाही. परंतु रेमडेसिव्हिर इंजेक्शन मी मागितलं कारण रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये साहेब एवढी भयानक परिस्थिती होती, माझ्या गावात 30-30 पेशंट त्या ठिकाणी निघत होते. म्हणून मी ते मागितले, ते काय रवी मोहनकोसाठी व्यक्तीसाठी नाही मागितले, चालण्यासाठी मागितले. पण तो कांकामा उलटा पालटा केला, फार मोठ्या वेदना होतात, फार मोठ्या नेत्यांनी आम्ही आदर करतो की जाणीवपूर्वक हा शब्द वापरला, एवढ्या मनाला वेदना होत्या जाणीवपूर्वक शब्दाच्या. डॉक्टर किरणजी लांबते साहेब आणि रवी मोहनकर हे जाणीवपूर्वक घडून आणलं, एवढ्या वेदना आजही होतात साहेब. जाणीवपूर्वक जर केलं असेल माझ्या मुलाची शब्द घेऊन सांगतो तुम्हाला हा रवी मोहनकर काही दिसणार नाही या तालुक्यामध्ये. अतिशय प्रामाणिकपणे जाणीवपूर्वक हा शब्द एवढा खतकतोय आणि दुसरे अध्यक्षांनी सांगितलं की त्या रवी मोहनकर अध्यक्ष म्हणून दाग पण वाढला नाही. ठीक आहे तुम्ही आपले काँग्रेसचे अध्यक्ष वक्तव्य की माझ्या आजोबाच्या ठिकाणी आहे, सन्मान करतो मी तुमचा. ठीक आहे किंवा आजूच्या ठिकाणी मी असेल दार वाढला नाही ठीक आहे तिथे मान्य करतो आपलं काही किंमत नाही माझ्यापेक्षा फार मोठे. एक दुसरे एक नेते म्हणले की अपरिवर्त कार्यकर्ता ठीक आहे असेल अपरिवर्त कार्यकर्ता तुम्ही फार मोठे आहात, हा तालुक्याचा विकास तुम्ही किती केलाय आणि तुम्ही पूर्णपणे जनतेची काय सेवा केली तुम्ही जनता पाहते जास्त काम काय बोलत नाही. परंतु एकच सांगतो की जनतेची प्रामाणिकपणे सेवा आणि जनतेची प्रामाणिकपणे जर काम करायची असेल तर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या आघाडीला तुम्ही भरघोस मताने या ठिकाणी निवडून द्यावा ही विनंती या ठिकाणी करतो आणि डॉक्टर किरणजी लांबे साहेबांच्या हकेला खरोखर हात द्या. खरोखर अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे आपले ते खरोखर जनतेची तालुक्याचा विकास झाल्याशिवाय